नमस्कार, हॉट सीट या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण संवाद साधतो राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री दिलीप सोपल यांच्यासोबत. सोपल साहेब, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी याच्या संदर्भात माहिती देत होतात. त्या संदर्भातला एक निर्णय महत्त्वाचा जो झालेला आहे, ज्याची माहिती मगाशी देता देता राहून गेली होती, नेमके काय? याच्यामध्ये 500 कुटुंब असलेल्या गावाला निर्मल भारत कार्यक्रमांतर्गत आपण या घनकचरा व्यवस्थापनाचा कार्यक्रम राबवण्यासाठी 20 लाख रुपयाचं अनुदान देतो आहे. आणि ज्या गावांची लोकसंख्या 15,000 वर आहे, तिथला सांडपाण्याचा एक प्रश्न आता गंभीर होऊ लागलेला आहे. तर त्याच्यामध्ये नाबार्ड पुरस्कृत योजना हा राबवण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. नक्की सोपल साहेब, अत्यंत अभिमानास्पद आणि क्रांतिकारी निर्णय, आपल्याच खात्याचे नव्हे तर जवळपास सगळ्याच खात्यांचे अशा पद्धतीचे निर्णय आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये अशी सातत्यपूर्ण कामगिरी आघाडी सरकारची असताना लोकसभेमध्ये एवढा मोठा मानहानिकारक पराभव काँग्रेस आणि आघाडी सरकारचा झाला. विधानसभा निवडणुका अवघ्या 1-2 महिन्याभरावर येऊन ठपलेल्या आहेत. कसं बघता आपण विधानसभा निवडणुकीकडे? पराभव झाला ह्याची सारखं ते उजळणी करत बसण्याचा अर्थ नाही. हा लोकसभेचा पराभव हा काही अंशी आम्ही प्रचारात चांगल्या कामं केलेल्या सांगण्यात कमी पडतो देशपातळीवर. आणि एक भक्कम नेतृत्व समोर आलं मोदींच्या रूपानं भारतीय जनता पक्षाने पुढं केलं, त्याचा चांगला परिणाम झाला त्यांच्या दृष्टीनं. आणि लोकांनी एक निर्णय घेतला की बाबा, त्यांचा जी प्रचाराची पद्धत होती ती लोकांची मनं काबीज करणारी होती. प्रत्येक निवडणुकीचे प्रश्न, प्रत्येक निवडणुकीची पार्श्वभूमी, संदर्भ, ही संदर्भ खूप वेगळे असतात. आणि विधानसभेच्या निवडणुका ह्या विधानसभेच्याच प्रश्नावर, राज्याच्या प्रश्नावर होत असतात, देशाच्या प्रश्नावर होत नसतात. पण शेवटी विधानसभेचं मैदान हे वेगळं आहे. तिथं प्रत्येक प्रश्न असा कसाला आणि धसाला लागलेला असतो. एकतर उमेदवार, त्यांच्यामधली तुलना, ह्यातला माझ्या उपयोगाला कितपत पडेल, कोण आला, त्याच्या पाठीमागचा पक्ष, त्यांनी त्याच्या पक्षाचा नेता, त्यांनी आमच्यासाठी या राज्यासाठी काय केलेलं आहे, हे सगळे मुद्दे विधानसभेला येत असतात. आणि मी अभिमानाने सांगेन पवारसाहेबांसारखा नेता ह्या आघाडीचा नेता आहे आणि या राज्याचे केंद्रात मंत्री म्हणून काम करत असताना अत्यंत जिव्हाळ्यांनी ते प्रश्न सर्वसामान्यांचे त्यांनी सोडवलेले आहेत आणि ती शिदोरी आमच्या पाठीशी. त्याचबरोबर सुपल साहेब, आता आपण बोलता बोलता कबूल केलं की आम्ही लोकांपर्यंत पोहोचायला कमी पडलो, मार्केटिंगला कमी पडलो, म्हणून मार्केटिंगला कमी पडलो, पोहोचायला कमी नाही पडलो. आमचं प्रिपरेशन चांगलं होतं पण डेकोरेशनमध्ये कमी पडलं. त्याच्यातून आता म्हणजे प्रिपरेशन मस्त आहे, डेकोरेशनला कमी पडलं. पण आता काय नेमका धडा घेतलेला? आता विधानसभा तोंडावर आहे, महिनाभर आता प्रिपरेशन आणि डेकोरेशन दोन्ही चांगलं आमचं आहे हे आम्ही लोकांना पटवून देणारच. आघाडीचं नेतृत्व शरद पवार साहेबच करतील येणाऱ्या काळात विधानसभेसाठी? प्रचारक आघाडीचं तर निश्चितच करते. प्रचाराची जी आघाडी आहे ती साहेब नेतृत्व करतील किंवा मार्गदर्शन करायचं नेतृत्व करतील. तसंच कार्यक्षम नेतृत्व अजितदादा पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये पाहतात, राष्ट्रवादीचे खालचे कार्यकर्ते सर्व निश्चित. त्या दोघांमध्ये शेवटी त्यांनी त्यांचं नेतृत्व आशीर्वादावरचं नाही, त्यांनी स्वकष्टानं हे सगळं मिळवलेलं आहे. बरोबर. असं माणसाला आशीर्वाद हा पुढं जाण्यासाठी शक्ती ताकद म्हणून लागतोच,
गुरुचा असो वडिलांचे असो थोरा मोठ्यांचे वडीलधाऱ्याचे लागतात, पण नुसत्या आशीर्वादावर माणूस पुढे जाऊ शकत नाही. त्याला संधी मिळाल्यानंतर स्वकर्तृत्वानंच पुढे जावं लागतं. धन्यवाद सुपल साहेब साम टीमशी चर्चा केल्याबद्दल. तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री दिलीप सोपल, ज्यांचं म्हणणं आहे की अजितदादा पवार आणि सुप्रियाताई सुळे हे केवळ आशीर्वादावर नेते झाले नाहीत, तर त्यांनी स्वकर्तृत्वावर आपापली कामगिरी सिद्ध करून त्यांनी पदं मिळवलेली आहेत. आणि त्याचबरोबर जो माणूस लढवय्या असतो तो कधी घरात बसत नाही, आणि म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार साहेबच आघाडीचं नेतृत्व करतील आणि लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेला होणार नाही, कारण प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ वेगळे असतात. आणि चौथ्यांदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचं सरकार सत्तेवर येईल. मग हे शिवटे साम टीव्ही मुंबई.